कल यानी 25 तारीख मार्च की बाय इलेक्शन बसों कल्याण के लिए जनता दल जातीय यानी जनता दल यस पार्टी के हमारे वरिष्ठ और पार्टी के सादेखा वजीर HD कुमारस्वामी सुबह 9:30 बजे बेंगलुरु से 7:30 बजे उनका फ्लाइट निकलेगा। 9:30 बजे गुलबर्गा पहुँचेगा, गुलबर्गे से 10 बजे निकलेंगे, 11:30 बजे बसो कल्याण सस्तापुर बंगले के पास उनका आगमन होगा। उसके बाद बाइक रैली से मिनी विधानसभा बसो कल्याण में आके हमारे उम्मीदवार इसरब अली खादरी साहब का नामिनेशन वहाँ भरा जाएगा। 1 बजे तक नामिनेशन की प्रक्रिया चलेगी विधानसभा में। उसके बाद ऐसा ही सीधा यहाँ पर शेरेश्वर दरगाह को आएंगे, उसके बाद बसवेश्वर देवल जाएंगे, उसके बाद बड़ेशा के घर पे आएंगे, यहाँ पर भी पूरी ज्यारत कर लेंगे और वहाँ बसवेश्वर के मंदिर को फूल चढ़ाएंगे। उसके बाद लंच होगा, लंच के बाद किले को 4 बजे किले से बाइक रैली और ओपन जीप के ऊपर प्रोसीजर निकलेगा और पूरे आवाम जो है ना उस जलसे में शामिल होंगे। और 6 बजे अक महदी ग्राउंड में बड़ा फंक्शन यानी बड़ी सभा होंगी। उस सभा में हमारे सादिका वजीर सम्माननीय HD कुमार स्वामी आवाम को हमारे पार्टी के लिए हमारे उम्मीदवार के लिए वोट मांगी। नाले मुंजाने सुमारु 7:40 के बेंगलोर दिन HD कुमार स्वामी बसव कल्याण के अलिंदो फ्लाइट मुखांतर गुलबर्गा बरतार। अलद 10:30 के गुलबर्गा दिन प्रयाण आगे 40:30 टाइमिगे बसव कल्याण सस्तापुर बंगलादल्ली ಅವರದ ಆಗಮನ ಆಗಬಹುದು। ಅದರ ನಂತರ ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿದಿಂದ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿ ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿದಿಂದ ಏನದ ಮೇನಿ ವಿಧಾನಸೌಧಕ್ಕೆ ಬಂದು ನಮ್ಮದು ಜನತಾದಳ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅರ್ಸಲಿ ಖಾದ್ರಿ ಅವರದು ನಾಮಿನೇಷನ್ ತುಂಬಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತದ। 1 ಗಂಟೆಗೆ ಮೇನಿ ವಿಧಾನಸೌಧದಿಂದ ಶೇರೇಶ್ವರ ದರ್ಗಾಕ್ಕೆ ಜಿಯಾರತ್ ಸಲ್ಲಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ। ಅದರ ನಂತರ ಬಸವೇಶ್ವರ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಪೂಜಾ ಪಾಠ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿಂದ ಬಡೇಶಾ ಅವರದು ಇಲ್ಲಿ ದರ್ಗಾಕ್ಕೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಅವರದು ಲಂಚ್ ಊಟ ಆಯ್ತದ। ಅದರ ನಂತರ 4 ಗಂಟೆಗೆ ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ಕೋಟಿಯಿಂದ ಪ್ರೊಸೆಸರ್ ಓಪನ್ ಜಿಬಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನರು ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದಿಂದ ಜಮಾ ಆಗಿ ಪ್ರೊಸೆಸರ್ದಿಂದ ಅಕ್ಕಮಹದೇವಿ ಗ್ರೌಂಡ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಸ್ಟೇಜ್ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಓಪನ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಆಯ್ತದ।